नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाचूया कविता। नमस्कार। बऱ्याच दिवसांनी नवीन कविता सादर करतोय। कविता विंदा करंदीकरांची आहे, मराठीतले एक फार मोठे कवी। कवितेचं नाव आहे नुकते नुकते। ही जी कविता आहे, खरं तर म्हणजे मी असं म्हणेन की आपण सगळेच जण कवी असतो, फक्त आपल्यातला कवी एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या वेळेसच बाहेर येतो। आणि बहुतेकांच्या आयुष्यात कवी होण्याचा प्रसंग असतो जेव्हा ते पहिल्यांदाच प्रेमात पडतात तेव्हा। आणि पहिल्यांदाच प्रेमात पडल्यानंतर होणारी जी कविता असते, त्या कवितेची कदाचित क्वालिटी तितकी चांगली नसते, पण त्याच्यामधले जे भाव असतात ते भाव मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला चांगलेच लक्षात राहतात आणि आठवत राहतात। तरीही तशीच नुकत्याच प्रेमात पडलेल्या एका कवीची कविता आहे। फार बोलत नाही, फार सुंदर कविता आहे, रोमॅन्टिक कविता आहे। सुरुवात करतो। कवितेचं नाव आहे नुकते नुकते। कवी विंदा करंदीकर, माझं फक्त सादरीकरण आहे। नुकते नुकते। नुकते होते नजरेत तुझ्या, दिसू लागले अवखळ पाणी। नुकती होती तुझ्या जिभेवर, नाचू लागली अल्लड गाणी। नुकतंच तारुण्यात पदार्पण करायचं वय। नुकते होते नजरेत तुझ्या, दिसू लागले अवखळ पाणी। नुकती होती तुझ्या जिभेवर, नाचू लागली अल्लड गाणी। नुकते होते सुरू जाहले लाजेचे पदराशी चाळे। नुकते होते सुरू जाहले लाजेचे पदराशी चाळे। नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधे भोळे। तारुण्यात पदार्पण होत होतं आणि इतके वर्षाचा जो साधेपणा होता तो पदराशी चाळा करण्यात हळूहळू हळूहळू विरघळून जात होता। नुकते नुकते। नुकते नुकते होती शिकलीस ओठ दाबण्या दाताखाली। नुकते नुकते होती शिकलीस ओठ दाबण्या दाताखाली। नुकत्या नुकत्या मीही होतो जुळवीत पहिल्या वहिल्या ओळी। तुझं ते दातांखाली ओठ दाबणं बघूनच कदाचित मला त्या ओळी सुचत असाव्यात, नाही का। नुकते नुकते होती शिकलीस ओठ दाबण्या दातांखाली। नुकत्या नुकत्या मीही होतो जुळवीत पहिल्या वहिल्या ओळी। पहिल्या वहिल्या त्या ओळीतील, पहिल्या वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते। पहिल्या वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते। आठवता पण त्या माझे मन, मध्येच झुरते मध्येच फुलते। नुकते नुकते होते नजरेत, दिसू लागले अवखळ पाणी। नुकती होती तुझ्या जिभेवर, नाचू लागली अल्लड गाणी। नुकते नुकते। धन्यवाद मंडळी, ही होती आजची कविता। अशाच कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। धन्यवाद।